राज्याचे शिक्षण भक्ती पवित्र पोर्टल कडून चालू आहे होत असताना पण त्यामध्ये कला क्रीडा शिक्षणाचा समावेश नसते. ही ग्रामीण भागातील माध्यमिक शाळातील मुले मोठा अन्याय. या मुलांना प्राथमिक पासून म्हणजे पायास कच्चा असल्याने आत्ताच्या या कॉम्प्युटरच्या या काळात ही मुले गुणवत्तेच्या ठिकाणी येऊ शकत नाहीत. क्रीडामध्ये भाग घेऊन शरीर कमवून ही मुले पोलीस भरती किंवा मिलिटरीमध्ये किंवा तत्सम ह्यात भरती होतील आणि त्यांना सोय वेगळी होईल. पण या कंपनी न येणाऱ्या मुलांच्यासाठी कला क्रीडा हे विषय महत्वाचे आहेत आणि तो द्याव्या फक्त. पण त्यासाठी क्रीडा महत्वाचा आहे आणि कलाही महत्वाचा आहे. कला शिक्षक आज बघतो आपण कला आज तुम्ही नाही दिली तर त्या मुलाला पुढे काही येत नाही. तो कला विषयाला शिकायला विषय शिकला तर तो एखादा म्हणजे हे काढेल म्हणजे स्टुडिओ काढेल किंवा डिजिटल काढेल आणि त्याचा उद्योग चालू होईल. तेव्हा कला क्रीडा ही शिक्षक पाहिजेत. आणि मंत्री महोदय आता म्हणले की 5 शाळांमध्ये आमच्या मोठ्या शाळा आहेत 20-22 हजार संख्येच्या 28 हजार संख्येची एक शाळा आणि त्यात 5 शाळा कशा देऊ शकता तुम्ही? आणि ग्रामीण भागात ते आम्हाला मान्य नाही. प्रत्येक शाळेला तुम्ही ग्रामीण भागात सांगतो ना ग्रामीण भागातील शाळा आमच्या मोठ्या आहेत तिथे 5-5 शाळा तुम्ही असं म्हणू नका. आधीच तुम्ही आमचा शिपाई कमी केलेला आहे आणि कला क्रीडा शिपाई शिक्षक कमी केला तर तो मोठा आमच्या ग्रामीण भागात अन्याय होऊ नये माझी अशी विनंती आहे. सभापती महोदया ज्या मोठ्या शाळा आहेत त्यांना तर हे शिक्षक आपोआप मिळतातच. त्यांनी त्याची मागणी केली पाहिजे. मागणी केली तर आपल्याकडे उपलब्ध असतात. लहान लहान ज्या शाळा असतात ज्याच्यामध्ये 20 विद्यार्थी शिकतात 30 विद्यार्थी शिकतात आमच्या अशा प्राथमिक शाळा आहेत ज्या जिल्हा परिषद चालवतो त्यांना सुद्धा हे शिक्षण मिळालं पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे असं आहे की समग्र मधून आम्ही कला शिक्षक देऊ शकतो परंतु शिक्षक नेमल्यानंतर काय होतं परत ते कोटात जातात आणि आपल्याला परमनंट करा म्हणतात. ते तासिकाच्या बेसिसवरचे शिक्षक असतात. त्याच्यामुळे याच्या संदर्भातली पॉलिसी बनवली पाहिजे. म्हणून आजच या संदर्भात मी चर्चा केलेली होती की आता काही आपण एजन्सीज नेमलेल्या आहेत शासनाच्या वतीने अशा एजन्सीजच्या माध्यमातून असे जर कला शिक्षक उपलब्ध करून घेता आले तर मग ही अडचण आपल्या समोर राहणार नाही. शेवटी आमची भूमिका अशीच आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण जर विकास झाला पाहिजे तर त्यांना स्पोर्ट्स मध्ये सुद्धा ते चांगले राहिले पाहिजेत ड्रॉइंग मध्ये राहिले पाहिजेत. आणि त्याच्याच बरोबर नवीन आम्ही ज्या फॅसिलिटीज देतोय त्याच्यामध्ये आम्ही एक नवीन ऍपच्या द्वारे त्यांना म्युझिक ड्रामा सगळं शिकवण्याची व्यवस्था करतोय. वक्तृत्व शिकवण्याची व्यवस्था करतोय आणि त्याच्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास करणे हे आमचं ध्येयच आहे आणि या दृष्टीने पावलं उचलली जात आहेत. शेवटचा कार्यक्रम आहे. 30,000 पद आपण जी भरणार आहात ती कधीपर्यंत भरणार आहात? सभापती महोदय साधारण एप्रिल एंड पर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल आणि पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये शिक्षक सर्वांनाच उपलब्ध होतील. आणि ही भरती जर आमचे आधार लिंकिंग पूर्ण झालं तर उरलेली सुद्धा 80% जी भरती आहे ती सुद्धा आम्ही करू कारण आम्हाला 80% परवानगी दिलेली आहे. पण सध्या आम्ही 50% एवढ्यासाठी भरलंय की आमचं अजून आधार लिंकिंगचं काम चालू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आवश्यकता असेल तर दुसरी सुद्धा TIIT ची परीक्षा घेण्याचा शासनाचा मनोदय आहे.